संपादकीच्या आजच्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। संपादकीचा आजचा विषय आहे ठाण्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील तुतू मयमय। आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असं तिन्ही पक्षांचं सरकार आहे। हे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल अशा पद्धतीच्या अशी वक्तव्य शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून केली जातात। या संदर्भामध्ये राज्यपातळीच्या स्तरावर जो काही मुद्दा उपस्थित झाला त्यांच्या विरोधामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीने एखादा मुद्दा उपस्थित केला की त्या मुद्द्याला तिन्ही पक्ष आपल्या पद्धतीनं बाजू मांडत महाविकास आघाडी कशा पद्धतीची भक्कम आहे हे सांगण्याचा प्रयत्न सातत्यानं करत आहेत। मात्र एक 4-5 दिवसापासून जर आपण बघितलं तर ठाण्यामध्ये मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलकीतुरा सुरू झाल्याचं चित्र आता आपल्याला पाहायला मिळतंय। 2 दिवसापूर्वी ठाणे महानगरपालिकेची स्थायी समितीची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये निधी वाटपावरून एक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आणि तिथून खरं म्हणजे ठिणगी पडायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही। खरं म्हणजे शिवसेनेनी राष्ट्रवादी काँग्रेसने सगळं ठरवून केलं अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे आणि एकूणच या सगळ्याच बाबतीमध्ये हा सगळा प्रकार झाल्यानंतर पुन्हा एकदा आनंद परांजपे जे ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत त्यांनी पुन्हा एकदा नरेश मस्के यांनी मिशन कळवा अशा पद्धतीची भाषा केल्यानंतर या संदर्भामध्ये उत्तर देताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसनी मात्र शिवसेनेवर आगपकड केलेली आहे आणि तुम्ही जर मिशन कळवा असं जर करत असाल तर आम्ही कमिशन मनपा अशा पद्धतीचा तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढू अशा पद्धतीची वक्तव्य केली आहेत। एकूणच हा सगळा प्रकार जर बघितलं तर यामध्ये राज्यामध्ये तिन्ही पक्ष एकत्र नांदत आहेत। हे सरकार जे आहे हे सरकार चांगल्या पद्धतीनं राहील अशा पद्धतीच्या वल्गना अशा पद्धतीची भाषा तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्याकडून होत आहे। याच्याही पलीकडे जाऊन काही ठिकाणी तर अगदी स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की आगामी ज्या काही निवडणुका असतील त्या महाविकास आघाडीच्या तर्फे एकत्र लढवाव्यात अशाही पद्धतीचं वक्तव्य तिन्ही पक्षांच्या माध्यमातून होत असताना ठाण्यामध्ये मात्र एक कलकीतुरा झाल्याचं किंवा रंगल्याचं चित्र आता आपल्याला स्पष्ट दिसत आहे। या सगळ्या बाबतीचा जर विचार केला तर या संदर्भामध्ये सुरुवातीला नवी मुंबईमध्ये काही बैठका झाल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात, त्यावेळी सुद्धा जे काही आपले यांचे मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा या संदर्भामध्ये आघाडी व्हावी ही आपली इच्छा आहे मात्र शिवसेनेची काही मंडळी जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं करत आहेत आणि जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसला डावळण्याचा प्रयत्न होतोय आणि अशा पद्धतीचा जर प्रयत्न असेल तर आम्ही स्वबळावर निवडणुका लढू अशी त्यावेळी त्यांनी वक्तव्य केलं होतं। त्यानंतर ह्या 2-3 दिवसापूर्वीचा हा जो प्रकार आहे या प्रकारून आता लक्षात येत आहे की आगामी ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपलेली आहे, कधीही निवडणूक लागण्याची शक्यता आहे। एक ओबीसीचं आरक्षण किंवा ओमायक्रॉन किंवा कोरोनाचा धोका जर बाजूला सरला तर कोणत्याही टप्प्यावर या निवडणुका होऊ शकतात अशा पद्धतीची परिस्थिती आहे। या स्थितीमध्ये किंवा निवडणुकीला सामोरं जाण्याच्या ची वेळ आलेली असताना अशा पद्धतीचं वक्तव्य जे होत आहे ते वक्तव्य मात्र एक कुठेतरी मिठाचा खडा टाकण्यासारखा हा प्रकार आहे। या संदर्भामध्ये आजच एक जी पत्रकार परिषद किंवा एक कार्यक्रम झाला त्यामध्ये बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की 100% आघाडी होईल आणि आघाडी व्हावी ही आमची सर्वांची इच्छा आहे। मात्र त्यांनी हे बोलत असताना दोन्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे काही नेते हे जाणीवपूर्वक मिठाचा खडा टाकण्याचा काम करत आहेत अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे। अर्थात हा आरोप ज्या पद्धतीनं शिवसेनेला लागू होतो तशाच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा लागू होतो अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे। म्हणजे एकूणच ही आघाडी होऊ नये या संदर्भामध्ये दोन्ही पक्षातील काही नेते असतील जे कदाचित जितेंद्र आव्हाडांना माहिती असतील ते नेते खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत अशा पद्धतीचा त्यांनी आरोप केलाय। पण एकूणच ठाणे महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये जे काही वाकयुद्ध सुरू झालेलं आहे आणि कदाचित शीतयुद्धही त्याला म्हणता येणार नाही कारण आता दोन्ही पक्षाच्या माध्यमातून दोन्ही पक्षांच्या विरोधामध्ये टीकापणी सुरू झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये ठाणे महानगरपालिकेची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र लढतील का हा एक मात्र आता एक नव्या वर्षामध्ये एक नवाच प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि एकूणच भारतीय जनता पार्टी अगदी ठाणे असेल, कल्याण असेल किंवा नवी मुंबई मुंबई असेल या महापालिका कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायच्या या तयारीशी निशी उतरलेली आहे आणि त्यांना जर पराभूत करायचं असेल तर तिन्ही पक्षांनी एकत्र येणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे। जर कालचा जर आपण प्रकार बघितला तर तिन्ही पक्ष सिंधुदुर्गामध्ये जिल्हा बँकेच्या मध्ये एकत्र आले होते।
मात्र असं असताना सुद्धा भारतीय जनता पार्टी किंवा नारायण राणे हे तिन्ही पक्षांना वरचढ ठरलेले आहेत, याचा खरं म्हणजे बोध किंवा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मात्र तसं होताना दिसत नाही आणि त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये जे शीतयुद्ध होतं आतापर्यंतचं ते मात्र भडकण्याची चिन्ह दिसत आहेत आणि आगामी काळामध्ये या दोन्ही पक्ष एकत्र लढतील या संदर्भामध्ये मात्र शंकाच निर्माण झालेली आहे. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक ही सर्वांनीच प्रतिष्ठेची केलेली आहे. आजपर्यंत शिवसेनेची सत्ता आहे, परंतु शिवसेनेला ती सत्ता सोडण्यासाठी किंवा ती सत्ता हिसकून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी मोठ्या पद्धतीनं अगदी व्यूहरचना करताना दिसत आहे. आणि या सगळ्या भूमीमध्ये किंवा पार्श्वभूमीवर राज्यामध्ये जर आपण एकत्र आहोत तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा काय एकत्र येऊ शकत नाही, अशी जर भूमिका वरिष्ठांनी अगदी कालच्या पातळीवर जर दिली तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची आघाडी होऊ शकते. मात्र ज्या पद्धतीनं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं त्याच पद्धतीने कदाचित काही लोकांना जर अशी युती व्हावी होऊ नये असं वाटत असेल तर मात्र भविष्यामध्ये किंवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीची टक्कर होईल हे आपल्याला आता आगामी काळामध्येच बघायला मिळेल की कोण ठारक आहे आणि कोण मारक आहे.